गुड मॉर्निंग गाईज कशा आहेत तुम्ही सर्वजण ठीक आहात ना माझ्यात ना मी तृप्ती आपले यूट्यूब चॅनल तृप्तिक मेरे करते तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करते आणि हो आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना गाईज मी तुम्हाला ब्लॅक टी कशी करायची ते सांगते पहा दीड कप मी इथे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सहा चमचे साखर घातली आहे तसेच ह्यानंतर मी जवळजवळ सव्वा चमचा म्हणजे एक चमचा आणि त्याच्यावरती थोडीशी चिमूटभर अशी चहा पावडर घालणार आणि चहा उकळून देणार पहा तुम्ही जर तुम्हाला जर सतत ॲसिडिटी होत असेल तर अशा प्रकारचा तुम्ही काळा चहा प्या ब्लॅक टी घ्या म्हणजे तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही दिवसभरात म्हणजे तुम्ही किती छा म्हणजे किती म्हणजे असं जास्त असं नाही एक दोन तीन जरी तुम्ही घेतले सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी ह्या प्रमाणात जरी तुम्ही ब्लॅक टी घेतली तरी तुम्हाला ॲसिडिटी ही होणार नाही गाईज मी तुम्हाला आज फ्री फ्रीजचं डीप क्लिनिंग कसं करायचं सा? ते सांगणार आहे पहा इथे मी ड्य सर्व फ्रीजमधल्या वस्तू बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि हो त्याच्या आधी एक टिप देते फ्रीज डीप क्लिनिंग करताना नेहमी प्लग दीड तास आधी काढून ठेवा ठेवावं साईडला आणि त्याच्यानंतर दीड तासानंतर फ्रीज डीप क्लिनिंगसाठी घ्यावा पहा इथे मी लिक्विड घेतलं आहे लायझॉल लिक्विड आहे ते घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर लायझॉल लिक्विड आणि त्यामध्ये थोडंसं असं पाणी घातलं आहे आणि त्याचं बा हे केलेलं आहे पाणी केलं आहे डीप क्लिनिंगसाठी आणि आता मी काय करणार आहे पहा हे स्कॉच ब्राईट घेतलेलं आहे स्कॉच ब्राईटनी स्कॉच ब्राईटच्या घासणीने मी हा सर्व फ्रीज साफ करून घेणार आहे पहा म्हणजे आपण जी ते रिंग लावतो म्हणजे फ्रीजच्या दरवाज्याला जी रिंग असते ना रबर असतो ना त्या खाचेतून सुद्धा ह्या क घासणीनी व्यवस्थितपणे आपल्याला क्लीन करता येतो पहा व्यव पहा कसं व्यवस्थित नीट असं क्लीन करता येतो तसेच आपण जे बर्फ लावतो बर्फ लावतो वरती तिथेसुद्धा दरवाजा असतो पहा त्या दरवाज्याच्या मध्ये असे खाचेमध्ये थोडंसं असं काहीतरी कधी म्हणजे असं थोडीशी अशी काळस काळपटपणा येतो पहा तोसुद्धा ह्या घासणीनी निघून जातो पहा मी हे सर्व घासणीने घासून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर गाईस माझं हे घासून झालेलं आहे फ्रीज हा व्यवस्थितपणे असा लिक्विडनी पुस घासून घेतला मी आता मी हा ओल्या फडक्याने नी नीट व्यवस्थितपणे पुसून घेत आहे पहा मी दोन पाण्याने हा फ्रीज पुसून घेणार आहे नीट व्यवस्थितपणे आणि त्याच्यानंतर कोरड्या फडक्याने पुसून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपले यूट्यूब चॅनल तृप्तिंग मिरे ब्लॉगला सबस्क्राईब करा ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओज पाहायलाही मिळेल आणि शिकायलाही मिळेल आणि हो ज्यांनी आधीच सबस्क्राईब केला आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका पहा मी इथे नीट व्यवस्थितपणे पुसून घेतलं आहे सर्व आता एका पाण्याने पुसून घेतलं आता दुसऱ्या पाण्याने पुसून घेत आहे व्यवस्थितपणे पहा आ, मी जिथे आपण रिंग लावतो ना फ्रीजला फ्रीजच्या दरवाज्याला तिथे थोडंसं असं काय करायचं फडकं ना त्या फडक्याने काय करायचं तो फडक्याच्या टोकाने काय करायचं ते खाचेतून असं नीट व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे ते नीट व्यवस्थितपणे पाहा। क्लीन होतं पहा व्यवस्थितपणे असा माझा फ्रीज पूर्णपणे असा क्लीन झालेला आहे छान मस्त असं झालेलं आहे आता मी हे कोरड्या फडक्यानी पुसून घेत आहे ह्याच्यानंतर मी काय करणार आहे को कोरड्या फडक्यानी पुसून झाल्याच्यानंतर मी एक तास फ्रीज असाच ओपन ठेवणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामधल्या सर्व ट्रे वगैरे लावणार आहे आणि नंतर पुन्हा एक तासानंतर मी हा फ्रीज चालू करणार आहे पहा आणि हो फ्रीज चालू नंतर एक अर्धा पाऊन तासाने सर्व वस्तू त्यामध्ये ठेवून देणार आहे मी हे डीप क्लिनिंग करून घेते म्हणजे पुसून घेते आणि मग भेटते तुम्हाला आणि हो गाईज तुम्हाला हा डीप फ्रीज डीप क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपले यूट्यूब चॅनल तृप्तिंग मिर ब्लॉगला सबस्क्राईब करा ऑल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझी व्हिडिओ पोस्ट होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल पहा गाईज इथे डीप क्लिनिंग पूर्णपणे असं झालेलं आहे एक तास होऊन गेलेलं आहे आता मी ह्या दरवाज्याला रिंग लावत आहे पहा ही रिंग कशी लावते ते पहा नीट व्यवस्थितपणे काय करायचं पहिल्यांदा साईडनी दोन्हीकडनं व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे रिंग आणि चारी बाजूनी अशी प्रेस क कर, प्रेस करून ही रिंग व्यवस्थित अशी फिक्स करायची आहे पहा पहा आपला फ्रीज डीप क्लिनिंग झाला आहे गाईज मी इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय